ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव. अहमदनगर महापालिका उपमहापौरांकडून शिवरायांप्रती अवमानकारक वक्तव्यानं खळबळ. श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयासह निवासस्थानी संतप्त जमावाकडून तोडफोड, तर पालकमंत्री राम शिंदेंच्या कार्यालयावरही दगडफेक. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या छिंदमला नगर पोलिसांकडून तातडीनं अटक. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शिवाजी महाराजांबाबत बदनामीकारक वक्तव्याचे जिल्हाभरात पडसाद. संगमनेरसह शिर्डीत पुतळा दहन करत निषेध, तर राहता आणि राहुरीत रास्ता रोको करत शिवभक्तांकडून संताप व्यक्त. निळवंडेचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुरीतून शिवसेनेचा आमदार निवडून द्या, सेनेचे राज्यमंत्री दादा भुसेंचे जनतेला आवाहन. शिवसेनेचा शेतकरी मेळावा संपन्न. आणि नगर शहरातील सारसनगर भागातील पाईप गोडाऊनला लागली आग. जवळपास 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल जळून खाक. महापालिकेची अग्निशमक गाडी ऐनवेळी बंद पडल्यानं आग विझवण्यात काही काळ अडचणी. आमदार जगतापांकडून महापालिकेचा निषेध.